नमस्कार, तनिष्का रेसिपी मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण मस्त चमचमीत असा मठाच्या डाळीचा डाळ कांदा बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायलाही विसरू नका। मठाच्या डाळीचा डाळ कांदा करण्यासाठी इथे मी 1 कप मठाची डाळ घेतलेली आहे, 1 पळी तेल, अर्धी वाटी बारीक कापलेला कांदा, 1/2 चमचा जिरं, 1/2 चमचा हळद, 1 चमचा लाल मिर्च पावडर, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर घेतली बारीक कापून आणि सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ। चला तर मग सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। 2 पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घ्यायची ही। इथे मी डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आपली पुढची प्रोसेस होते तोपर्यंत आपण यात थोडं पाणी टाकून ही डाळ भिजत ठेवू। आपण जर थोडा वेळ अशी डाळ भिजत ठेवली ना तर आपली डाळ खूप लवकर शिजते। डाळ कांदा बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई तापत ठेवलेली आहे। गॅसची फ्लेम मीडियमच आहे। सगळ्यात अगोदर आपण त्यात तेल टाकून घेऊ। तेल चांगलं तापलं की त्यात जिरं टाकून घ्यायचं आहे। जिरं तेलात चांगलं तडतडू द्यायचं आहे। त्यानंतर त्यात ठेचलेला लसूण। मी बऱ्याचशा भाज्यांना लसूण ठेचूनच वापरते, त्याच्याने भाज्यांची चव खूप छान लागते। तेलात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लसूण। त्यानंतर आपण यात बारीक कापलेला कांदा टाकून घेऊ। इथे आपण फोडणीला कढीपत्ताही टाकू शकतो, त्याच्याने भाजीची चव अजून चांगली लागते। कांदा तेलात व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत कांदा तेलात होऊ द्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता इथे आपल्या कांद्याला हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे। आपण आता यात लाल मिर्च पावडर टाकून घेऊ। त्यानंतर हळद, तेलात व्यवस्थित मिर्च पावडर आणि हळद मिक्स करून घ्यायची आहे। आता आपण यात जी मठाची डाळ भिजवून ठेवली होती पाण्यात ती टाकून घेऊ। त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे मी। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळे जिन्नस। आपण आता यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ। इथे मी 1/2 चमचा मीठ टाकलेलं आहे। ही भाजी चवीला खूप छान लागते आणि होतेही झटपट। टिफिनसाठी एक उत्तम पर्याय म्हणून ही भाजी वापरली जाते। कधी कधी भाजीपाला घरात नसतो तेव्हा आपल्याला डाळी वगैरे करावं लागतं, तेव्हा हमखास ही डाळ नक्की करून पहा। आपण आता यात पाणी टाकून घेऊ। 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे डाळीत। डाळ शिजायला थोडा वेळच लागतो। 1-10 मिनिटात ही डाळ शिजते। डाळ कांदा हा खूप असा पातळ भाजी नसते ही, साधारण 80 रश्याची भाजी असते ही। आपण आता कमी गॅसच्या फ्लेमवर ही डाळ शिजू देऊ। तुम्ही पाहू शकता इथे आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे। मध्ये मध्ये चेक करून पाहायचं आहे, पाण्याची गरज पडली तर थोडं पाणी अजून टाकून द्यायचं आहे डाळीत। इथे मी थोडंसं पाणी टाकलं होतं अजून डाळीत। आपण आता गॅस बंद करून घेऊ आणि या भाजीवर कोथिंबीर टाकून भाजी सर्व्ह करू। तुम्हाला जर आवडत असेल तर थोडं जास्त पाणी अजून तुम्ही या भाजीत ठेवू शकता, पण आमच्याकडे ही भाजी अशीच आवडते। रेडी झाली आपली मठाची डाळ कांदा भाजी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।